बालमित्रांनो नमस्कार. आपण अभ्यासत आहोत असहकार चळवळ, त्यामध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी आपण अभ्यासूया. वसाहतीचे स्वराज्य हे आतापर्यंत राष्ट्रीय सभेचं मुख्य उद्दिष्ट होतं, परंतु राष्ट्रीय सभेतील काही तरुण नेतृत्वाला, तरुण नेत्यांना हे वसाहतीचं स्वराज्य हे उद्दिष्ट मान्य नव्हतं. त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे नेते होते. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये, कोणत्या अधिवेशनामध्ये, लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव त्या ठिकाणी संमत करण्यात आला. संमत म्हणजे मंजूर करण्यात आला. बालमित्रांनो, यामध्ये हे तरुण नेते आघाडीवर होते, त्यामध्ये जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांनी पुढाकार घेतला. आणि या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टाचा त्याग केला. म्हणजेच त्यांना त्या ठिकाणी वसाहतीचं स्वराज्य फक्त नको आहे, तर त्यांना संपूर्ण स्वराज्य हवं होतं. आणि म्हणून यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य, भारताचे कसे स्वातंत्र्य, संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे ध्येय ठरवण्यात आले. आणि तिथून पुढे ते ध्येय बनले. यानंतर 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला. 31 डिसेंबर 1919 रोजी रावी नदीच्या तीरावर, म्हणजेच नदीच्या काठावर, त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला. पहा बालमित्रांनो, त्यावेळेस भारत स्वतंत्र झालेला नव्हता. भारत हा इंग्रजांच्या ताब्यातच होता, पारतंत्र्यात होता. तरी आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे जे जोडीदार होते यांनी त्या ठिकाणी तिरंगा फडकवण्याचं धाडस केलं. आणि 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे त्या ठिकाणी ठरवण्यात आले. 26 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून पाळण्याचं ठरवण्यात आलं, तर स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्याचं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं. आणि मग 26 जानेवारी 1930 रोजी ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी, म्हणजेच भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी, स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने, अहिंसक म्हणजेच हिंसा न करता, त्या ठिकाणी लढवण्याची प्रतिज्ञा संपूर्ण देशभर एकाच वेळी घेण्यात आली. वा बालमित्रांनो, हा प्रसंग खूप प्रेरणादायी आहे. 26 जानेवारी 1930 रोजी ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि जो लढा स्वातंत्र्याचा होता तो अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा देशभर एकाच वेळी सर्व नागरिकांनी, सर्व जनतेनी घेतली. आणि त्याच्यामुळे काय झालं पहा, भारत देशामध्ये राष्ट्रीय चळवळीचं वातावरण, त्या ठिकाणी सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. सर्वांच्या अंगामध्ये एक ताकद संचारली. सर्वांना भारत मातेचा अभिमान वाटायला लागला आणि भारत मातेला लवकरच स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांच्या अंगामध्ये चैतन्य सळसळायला लागले. धन्यवाद.